आणि मुंबईमधला मराठी माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील, एवढं फक्त यांनी लक्षात ठेवावं. आज सगळ्या ठिकाणी शांतता चालू आहे, शांततापूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत, शांततेत महाराष्ट्र आहे. मलाही या गोष्टींची गरज नाही, आवश्यकता नाही, इच्छा नाही, आधीही नव्हती, पुढेही नसणार. परंतु हे अशा प्रकारचं येऊन जर समजा इथे येऊन आव्हान आम्हाला देणार असतील तर अशा प्रकारच्या दंगली किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, एवढं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, यांना वेळीच आवर घालावा या कुत्र्यांना. या तो कृपा सिंग आणि तो तुमचा निरुपम आणि हा कोण तो वाजमी बिजमी या लोकांना आश्रय दिला हा मराठी नेत्यांनी. म्हणजे हाच संजय निरुपम, हाच त्या उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला ताईत होता. मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती छठपूजेचं आयोजन करण्याचं काम हे याच उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून या संजय निरुपमने शिवसेनेमध्ये असताना सुरू केलं. तोपर्यंत कोणाला माहिती पण नव्हतं की मुंबईमध्ये काय प्रकारच्या छठपूजा चालतात, काय चालतात, कोणत्या पूजा असतात, काय माहिती पण नव्हतं. हे मोठ्या प्रमाणावरती गिरगाव चौपाटीवरती ह्यांनी करायला सांगितलं आणि संजय निरुपमने सांगावं कोणी त्यांना सांगितलं ते काय करायला. ते हे भिकारडे साले सोडून आले इकडे. यांची पिल्लावळ घेऊन आले आझमगडवरने इथे बॉम्ब बनवायला. हा बॉम्बस्फोटात सापडला होता, याचा पोरगा ड्रगमध्ये सापडला होता. एक तर तुम्ही काय ते काय दात घसेने घालून गा, दात घसेने घालून गा, हे कोणतं हिंदी. आणि त्याच्यानंतर हेच सांगणार उत्तर भारतीयों के सम्मान में शिवसेना मैदान में, हेच होर्डिंग लावणार. ही माणसं हेच मोठी करणार कशासाठी. दोपहर का सामना काढला, यांचीच मतं मिळवायला ना होता ना मराठी सामना.